आपल्याला माहिती असेल हुमणी, हुमणी ही भुईमुग पिकावरची सर्वात घातक कीड. सध्या मान्सूनचा पाऊस पहिला पाऊस पडलेला आहे, त्यामुळं हे शास्त्र काय आहे का, पहिला मान्सूनचा पाऊस पडल्याच्यानंतर ही हुमणी आळीचा प्रौढे हा जमिनीच्या वर निघतो. शेवरी, बांबू, बोर, लिंबाचा पाला खातो. आता आपण बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो एक लिंबाचं झाड आहे, हे बघू शकता आपण इथं वर दाखवा. हे बघू शकता आपण ह्या लिंबाच्या झाडावर किती कीड जमलेली, ही प्रौढ भुंगे जमलेली आहे हुमणीचे. हे पाला खात आहे, हे अर्धचंद्राकृती पाला खात आहे. ही जी हुमणी आळीचे प्रौढ आहेत हे नुकसानकारक आहेत, पण हे लिंबाच्या, बोरीच्या, बाबळीच्या, शेवरीला झाडाला हानिकारक आहे. व ह्या हुमणीची ही आळीच फक्त आपल्या पिकांसाठी हानिकारक आहे. आपण जे म्हणतो ही पॉलीफॅगस, जे सर्वत्र पसरलेली कीड आहे. हिचं प्रमुख अन्न हे भुईमुग आहे. मागील वर्षी आपण बघितलं असेल, 2 वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये 30% ऊस आपण दाखवू शकता इथं. 30% ऊस ह्या हुमणी कीडनं हे बघा जवळ घ्या, आपण बघू शकता पाला कसा खाल्लेला आहे. आपल्याला हा पाला खाल्लेला पण दिसतो आणि कीडी पण बघू शकता तुम्ही किती. ऊसाची बेटाची बेटं ही नष्ट करू शकता. ऊसाच्या बेटांना नष्ट खालून खाल्ल्यामुळं ही बेट ऊसाचं पूर्णपणे उपडलं जातं. ह्या आळीची वर्षातून एकच पिढी तयार होते. आता ही कीड रात्रभर पाला खाईल, नर मादीची झाडं बघू शकते. याच्यामध्ये नर ओळखू शकत नाही आणि मादी पण ओळखू शकत नाही. यांची नर मादीची ही रात्रीतून वर झाडावरच मेटिंग होते व दिवस उजाडण्यात आत हे जमिनीमध्ये चालले जाते. जमिनीत गेल्यानंतर 1 ते 1.5 महिना 2 महिन्यापर्यंत हे जमिनीमध्ये असतात. वही जमिनीमध्येच गेल्याच्यानंतर अंडी देतात. ही अंडी उपतात केव्हा, ही अंडी ऑगस्ट महिन्यामध्ये आपोआप ह्या अंडीत अंडी उपतात व अंडीतून अळ्या निघतात. ह्या अळ्या भुईमुगाला, ऊसाला व आपले जे आहे की आपले बाजरी म्हणा किंवा ज्वारी म्हणा, हे पिकं असतील, ह्या पिकांच्या मुळं कुरतडतात. मुळं कुरतडल्यामुळं पीक आपलं उभं वाळून जातं. तसं ही खूप घातक कीड. हिला जर कंट्रोल करायचं असेल तर आपण एकच तर झाडावरच एक औषध फवारून याला मारू शकतो. त्यानंतर दुसरा पर्याय, आपण एक लाईट ट्रॅप, एक बल्ब लावू शकतो खाली, एखादं पाण्याचं पातेलं भरून ठेवू शकतो. बल्ब लावल्यामुळे ही कीड हिला रात्री दिसतं, बल्बामुळे दिसत नाही. हा कीड उडते व पाण्यामध्ये पडून मरते. दोन, तिसरं म्हणजे ही जी कीड इतकी दिसते, तुम्ही बघू शकता ही जी कीड इतकी दिसते, आपण हिला एक फांदी हलवून हिला खाली पाडू शकतो. ही कीडे वेचून आपण नष्ट करू शकतो. हे झालं कीड कंट्रोल करणं. यानंतर जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांना आळी लागते तेव्हा आपण आंतरमशागत, आपण शेतामध्ये नेताना आपण त्या कीडीला कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर वखर मारताना वर जाळी तर तिला कंट्रोल करू शकतो. हे झालं दोन. त्यानंतर तिचं पुढील जे आहे हिला आपण एक बायोलॉजिकल जैविक कंट्रोल पण हिच्यासाठी आहे. जैविक कंट्रोल सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे, सध्या सीजन चालू आहे पावसाचं आणि कीड सध्या कीडचे ही खूप वर येते. हिला जर शेतकऱ्यांनी गावाची गावं मिळून एकजुटीनं जर काम केलं आणि हिला जर कंट्रोल केलं ही कीड कंट्रोल होऊ शकते. आणि मॅक्झिमम मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी याच्यावर लक्ष देण्याचं कारण का, हा भुईमुग हे पीक प्रमुख पिकामध्ये मोडतं मराठवाड्यामध्ये. आणि जर ही अळी कंट्रोल जर नाही झाली तर आपलं भुईमुगच पीक भेटणार नाही. बघू शकता, ही बघू शकता, बघितली एका ठिकाणी बघा 4 ते 5 कीड, किती कीड दिसते आपल्याला, किती कीड दिसते बघू शकता. ओके, एक मिनटं आता ही खाली, ही कीड खाली पडली. एक मिनटं दाखवू शकता आपण कुठे गेली ती कीड. हे बघा, ही कीड खाली पडली. एक झाली, ही दोन, अजून कुठं पडली दिसते का, ही तीन. आता हे जे कीड आहेत ही कीड आपण खूप घाणेरडा वाचतो, ही आपण पाण्यामध्ये टाकून हिला नष्ट करू शकतो. आपण बघू शकता, तरी माझं सांगणं तुम्हाला पटलं असेल तर सर्वांनी शेअर करा आणि हिला हुमणी आळीला किडीला कंट्रोल करण्यासाठी सर्वांनी माझी पण मदत करा. माझा फायदा होईल, तुमचा फायदा होईल, सर्वांना फायदा होईल. जास्तीत जास्त कीडनाशक वापरण्यापासून आपण वाचू.